घरी गेलो ना की मी सगळी सामानाची यादी वाचून दाखवतो पिशवीमध्ये सगळ्या वस्तू आणल्यात ना बघूया आपण ठीक आहे चालेल <laughs> अजय तर मी ही यादी वाचतो त्याप्रमाणे एक एक वस्तू तू इथे काढून ठेव पिशवीत नाही रवा तुरडाळ मिठाचा पुडा हो आहे एक साबणाची वडी आणि उदबत्तीचा पुडा दादा साबणाची वडी तर आहे पण उदबत्तीचे दोन पुडेत, आहेत अरे शेजारच्या काकू नाही हवे ना म्हणून मी एक जास्तीचा घेतलाय अच्छा पण पर... अशी वेगवेगळी नावं का एक मोगरा आहे आणि एक चंदन आहे अरे चंदन खूप महाग असतं त्यामुळे चंदनाच्या उदबत्तीची किंमतही जास्त असते पण तुला कशी कळली किंमत अरे हे बघ ना पुण्यावरती इथे बघ आता मला सांग या दुसऱ्या डब्याची किंमत किती आहे इथे सत्तर रुपये असं लिहिलं हा चला आपण आता आता बिल बघूया चालेल दादा बिल म्हणजे काय रे आपण सगळं सामान घेतो मग दुकानदार आपल्याला ते पिशवीत भरून देतात मग आपण ती पिशवी घेऊन घरी येतो बरोबर आहे ना पण नेमके किती पैसे द्यायचे ते दुकानदार आपल्याला सांगतो आणि त्यासाठी ते बिल तयार करतात हे बघ हे ते बिल आहे ए दादा मला बघू ना बिल नीट सांभाळून ठेवा खूप महत्वाचं असतं ते हो हे बघ हे बिल आहे आपण काय काय घेतलं त्याची दुकानदार काकांनी आधी एक यादी तयार केली म्हणजेच एका कागदावरती सगळ्या वस्तूंची डावीकडे अशी एकाखाली एक नावं लिहिली मग प्रत्येक पाकिटावर असलेली त्यांनी किंमत पाहिली आणि उजवीकडे त्या वस्तूच्या समोर प्रत्येक वस्तूची किंमत लिहिली सगळी यादी झाल्यानंतर त्यांनी शेवटच्या आकड्याखाली एक रेग मारली आणि एकूण असा शब्द लिहिला मग सगळ्या आकड्यांची बेरीज केली ती झाली या बिलाची एकूण रक्कम हेच ते बिल बघू बघू काकांनी डब्यांच्या वेगवेगळ्या लिहिल्यात का आता कळलं का कि वस्तूची किंमत का बघायची असते ते हो वस्तूची किंमत पाहिली की बिल बरोबर झालंय ना ते आपल्याला त्यापासून पाहता येतं बिलात वस्तूची किंमत लिहिली जाते पण काही वेळेला ती वस्तू आपण घेतलेलीच नसते काही वेळेला वस्तू आपण आणतो पण बिलात त्याची किंमत लिहायची राहून जाते या गोष्टी चुकून होऊ शकतात त्यामुळे बिल असणं खूप महत्वाचं आहे आणि कसं आहे बिलावर दुकानाचं नाव लिहिलेलं असतं तसंच पत्ता आणि दिनांकही लिहितात दादा मी ताई बरोबर मॉलमध्ये मा गेलो होतो ना तेव्हा तिथल्या दादाने असं काही हाताने नाही लिहिलं बिल त्यांनी काहीतरी बटनं दाबली आणि त्या यंत्रातून अशी मोठी कागदाची पट्टी बाहेर आली अरे हो हल्ली आता बऱ्याच ठिकाणी ना अशी बिल तयार करणारी यंत्रच वापरतात काही ठिकाणी तर संगणकावरतीच बिल तयार होतं ऐक नाही मजा <laughs> मला सांग तू तू कोणकोणती बिलं पाहिली आहेत दुधाचं बिल हॉटेलचं बिल विजेचं बिल आणि पेपरचं बिल आपण हॉटेलमध्ये खायला गेलेलो बघ तेव्हा त्यांनी बशीत बिल ठेवलेलं ना रे हो बरो बरोबर आहे की हे बघ कसं आहे अशी वेगवेगळी बिलं आपल्याला मिळतात ठीक आहे त्याचे पैसे आपल्याला द्यावे लागतात पण सगळ्या वेळी पैसे देण्याआधी काय करायचं बिलाची बेरीज तपासून पाहिजे बरोबर ए दादा मी करू कर एक बिल हो कर की मी तुला वस्तूंची यादी सांगतो आणि त्याच्या किमती सांगतो चालेल हो चला आपण काय शिकलो दुकानात वस्तूंची खरेदी केल्यानंतर हॉटेलमध्ये खाल्ल्यानंतर किती पैसे द्यायचे ते आपल्याला कळावे म्हणून बिल तयार करतात बिलावर दुकानाचे नाव लिहिलेले असते तसेच पत्ता व दिनांकही लिहितात डावीकडे वस्तूंची यादी लिहिलेली असते त्याच्यासमोर त्या त्या वस्तूची किंमत लिहितात सर्व यादी झाली की एकूण रकमेची बेरीज करतात करून तर पहा वेगवेगळ्या प्रकारची बिले गोळा करा ती कशी लिहिली आहेत त्याचे निरीक्षण करा